नमस्कार बंधू आणि भगिनीनो सध्या जमनीमध्ये फसवणूक होताना आपल्याला दिसत आहे काही लोकांच्या जमनी परस्पर विकण्याचे प्रकार झालेले आहेत खोटे बनावट दस्तावेज तयार करून मृत्यूपत्र तयार करून अनेक दाखले तयार करून परस्पर विकण्याचे जे, जे कट रचले जातात ते अतिशय निंदनीय असे कट कट आहेत बऱ्याच वेळा व्यक्ती बनावट व्यक्तीसमोर उभी हो केली जाते त्याचे सह्या खोट्या सह्या घेतल्या जातात आणि जमिनीचे खरेदी व्यवहार जे आहेत ते पूर्ण केले करताना आपल्याला दिसत आहेत अशा मोठ्या प्र प्रकारच्या फसवणूक होताना दिसत आहेत आता ऑनलाईन रजिस्ट्रेजेशन जरी झालेलं असलं किंवा ऑनलाईन सगळी प्रक्रिया जरी झालेली असेल लो, तर पहिल्यापासून बनावट लो लोक उभा करतात आणि अशी बनावट लोक उभा केल्यानंतर त्या ठिकाणी हीच व्यक्ती ती आहे आणि त्याच्या ज्या सह्या आहेत त्या बनावट पद्धतीने केल्या जातात आणि एकदा व्यवहार पूर्ण केल्यानंतर त्यानंतर ज्यावेळी त्या माणसाला समजते की आपण फसवलो आहे किंवा आपली जमीन कोणतरी काढून घेत आहे त्यावेळी तो माणूस जागा होतो आणि जागा झाल्यानंतर त्याला समजतं की अशा प्रकारे सर्व गोष्टी झालेल्या आहेत मग त्यावेळी ज्यावेळी केस पडते त्यावेळी केस ज्या आहे पन्नास पन्नास वर्षे केस मिटत नाहीत आणि अशावेळी ती जे त्याची जे जमीन आहे ते अडकून पडते आणि त्याला नाहक त्रास होतो त्यामुळे तुमचे जे जमनीचे आहेत ते सात बारा सातत्याने तुम्ही काढले पाहिजेत तुम्ही चेक केले पाहिजेत किंवा आपली जी काय फसवणूक होते का किंवा सात बारामध्ये कुठं काय नोंदी झालेली आहेत का की ह्या आढळतात का याचं काटेकोर तुमचं निरीक्षण असलं पाहिजे हे निरीक्षण असलं तरच तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीविषयी सुरक्षितता बाळगता येईल नाहीतर तुम्हाला सुरक्षितता बाळगता येणार नाही तर त्याचं जे तंत्रज्ञान निरीक्षण आहे ते निरीक्षण तुम्ही केलं पाहिजे आणि असं करत असताना निरीक्षण करत असताना तर तुमचं तलाट्याशी संबंध चांगले पाहिजेत तहसीलदाराशी संबंध चांगले पाहिजेत किंवा गावचा सरपंच आहे त्याच्याशी संबंध चांगले पाहिजे आहे असे पाहिजेत किंवा वेळोवेळी त्यांनी जर अशा काही कारवाई होत असतील तर तुम्हाला येऊन सांगितलं पाहिजे की अशा अशा कारवाई होत आहेत त्याच्यामुळं तुम्ही गांभीर्याने लक्ष घालून आपली अनेक ठिकाणी फसवणूक अशा बऱ्याच ठिकाणी झालेल्या आहेत पालघर जिल्ह्यामधल्या अनेक केसेस आहेत त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक केसेस घडलेले आहेत परत पुणे जिल्ह्यामध्ये केसेस घडलेले आहेत एक एक जमीन दोन दोन तीन तीन लोकांना विकलेले आहेत अशा पण घटना घडलेल्या आहेत आणि अशा घटना घडत असताना आपली जमीन कशी सुरक्षित राहील याचा विचार करून तुम्ही तुमच्या जमिनीवर लक्ष ठेवा तुम्ही धन्यवाद